हा हॅलो फ्रेंड दिस इज हरी मोरे अँड यू आर वॉचिंग बोल इंग्लिश मित्रांनो आपल्याला बऱ्याच वेळेस काही शब्द इंग्रजीमध्ये घरातल्या भांडे कुंड्याची किचनमधले भांडे कुंडे जे असतात त्याला आपल्याला इंग्रजीमध्ये म्हणायचं असतं किंवा बोलण्याचा सराव करायचा असतो तर घरातल्या भांड्या कुंड्याला काय म्हणतात तर ते आता शब्द कोणकोणते आहेत म्हणजे ज्या शब्दांना आपण ब बरेच कप ग्लास हे वापरतो आपण पण त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे किचनमधल्या ज्या ज्या जे जे वस्तू असतात त्यांना काय म्हणायचं आहे इंग्रजीमध्ये तर आज बघणार आहोत आपण बघा मित्रांनो तुम्हाला या साईडला चित्र दिसेल आणि तुम्ही ते समजून घेऊ शकता जर तुम्हाला शब्द जर कठीण जात ता असेल समजायला एखादा शब्द माहीत नसतो तर बघा तर मित्रांनो प्लेट म्हणजे काय मित्रांनो थाळी काय थाळी थाळी म्हणजे आपण त्याला वेगवेगळ्या ठिकाणी काही म्हणतात ताट म्हणतात थाळी ओके प्लेट म्हणजे काय थाळी त्यानंतर बघा बाऊल बाऊल म्हणजे वाटी वाटी बाऊल म्हणजे वाटी त्यानंतर कप कप म्हणजे कप असतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे चहा पिण्याचा कप त्याला कप म्हणतो आपण त्यानंतर बघा सासर स्वासर म्हणजे काय बघा बशी काय असते बशी चहा पिण्यासाठीच वापरतो आपण थंड करण्यासाठी चहा तर त्यासाठी बशी असते बघा त्यानंतर स्पून स्पून म्हणजे चमचा चमचा त्यानंतर बघा स्पॅटुला स्पॅटुला म्हणजे काय मित्रांनो उलथणं उलथणे आपण बघा साईडला चित्र आलेलं असेल उलथणे त्यानंतर पिंच पिंच म्हणजे पकड मित्रांनो आपण जे काही पातेलं वगैरे असेल ते पकडतो त्याला स्पिंच म्हणतात बघा त्यानंतर फॉक आता बघा फॉक म्हणजे काय काटेरी चमचा फॉक ओके काटेरी चमचा जे की आपण पाहतो हॉटेलमध्ये वगैरे असतं काटेरी चमचा जार जार म्हणजे बरणी मित्रांनो आपण बऱ्याच वेळेस किचनमध्ये आपल्या बरणी असतात त्याला बरणी म्हणतात जार आणि जग जग म्हणजे जग किंवा मग पण म्हणतो आपण त्याला त्यानंतर खेटल खेटल म्हणजे किटली चहा वगैरे त्याच्यात आपण ठेवून देतो त्याला किटली म्हणतात मित्रांनो हॉटेल वगैरे हॉटेलमध्ये जास्त वापरतात किटली केटल म्हणजे किटली त्यानंतर आहे मित्रांनो लॅडल लॅडल म्हणजे पळी पळी म्हणजे आपण जे भाजी घेण्यासाठी जे वापरतो साईडला चित्र असं येत असेल मित्रांनो पळी त्यानंतर नाईफ नाईफ म्हणजे काय चाकू किंवा आपण बतई पण म्हणतो मित्रांनो त्याला त्यानंतर ते रोलिंग पिन रोलिंग पिन म्हणजे मित्रांनो आपण जे चपाती वगैरे लाटतो त्याला तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती पण आमच्याकडे बेलनं वगैरे म्हणतात बघा रोलिंग पिन लाटणे लाटणे पण म्हणतात मित्रांनो त्यानंतर स्ट्रेनर आता हे आपण छा ज्यावेळेस घालतो त्यावेळेस ट्रेनर चाळणी असते का गाळणी किंवा चाळणी त्याला स्ट्रेनर म्हणतात स्ट्रेनर गाळणी त्यानंतर पॉट्स अँड पॅन्स आपल्याला भांडे कुंडे म्हणायचं असलं भांडे कुंडे पॉट्स अँड पॅन्स म्हणजे भांडे कुंडे त्यानंतर डिश आता मित्रांनो प्लेट आणि डिशमध्ये काय फरक असतो हो? प्लेट ही मोठी असते आणि डिश ही छोटी असते छोट्या प्लेटला आपण डिश म्हणतो ओके डिश म्हणजे छोटी प्लेट छोटी थाळी त्यानंतर ग्रेटर ग्रेटर म्हणजे किसनी मित्रांनो काय ग्रेटर म्हणजे क्रिशनी किसणी म्हणजे जे वेळेस आलू वगैरे चिरतो आपण किंवा किसतो त्याला किचणी म्हणतात बघा मित्रांनो बऱ्याच वेळेस मित्रांनो आपल्याला घरामध्ये शब्द वापरायचा असतात इंग्रजी आणि त्यावेळेस आपल्याला त्याला किचनमधल्या शब्दाला काय म्हणतात ते माहीत नसतं तर ह्या शब्दाचा वापर करून आपण इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करू शकतो तर मित्रांनो बघा आय होप तुम्हाला हे सर्व समजलं असेल आणि त्याचा याचा तुम्ही वापर करता थँक्यू मित्रांनो